विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या मराठीच्या तासामध्ये हार्दिक स्वागत। मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं। हां, आपला तास तर मराठीचा आहे आणि तुम्ही अगदी बिनधास्त मोकळेपणाने उत्तर द्या, घरी बसून उत्तर द्या। मला सांगा, तुम्ही वडिलांना काय काय नावाने संबोधतात? बरोबर आहे, तुम्ही बाबा म्हणतात, कुणी डॅडी म्हणतंय, कुणी पप्पा म्हणतंय, एकदम बरोबर आहे। आता मला सांगा, तुम्ही आईला कोणत्या नावाने संबोधतात? एकदम बरोबर आहे। काय माय? एकदम बरोबर आहे। तर आज आपण माय मराठी ही पहिली कविता तुमची शिकूया। तयार आहेत? पुस्तक उघडा आणि पान नंबर 1 वर तुमची पहिली कविता आहे ती आज मी तुम्हाला शिकवणार आहे। माय मराठी। खूप म्हणजे खूप छान कविता आहे। बघा, संजीवनी मराठे या कवयित्रीनं ही लिहिलेली कविता आहे। त्यांचे अनेक कविता संग्रह आहेत। त्यांच्या अनेक कविता संग्रहापैकी एक ही कविता या आपल्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे। बघा, सगळ्यांनी ही कविता ऐकायची आणि पाठ करायची, ठीक आहे? माय मराठी तुझी या पायी, तन मन धन मी वाहियले। लक्षात आलं? मग ऐका, सगळ्यांनी ऐका आणि ऐकल्यानंतर हे पूर्ण पाठ करा। ओके, हा चला। माय मराठी तुझी या पायी, तन मन धन मी वाहियले। तुझी या नामी तुझी या धामी, अखंड रंगुनी राहियले। माय पाई, तन मन धन मी वाहियले। कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजाई, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मजाई। मला आवडे तुझा पिसावा, तुझीच निर्भर अंगाई। तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जगलोक तुझा। हवा हवासा मला वाटतो, राग तुझा संतोष तुझा। माय मराठी तुझी अंकी, लोळण घेते बागडते। तसेच अलकत तव आभाळी, भरारणे मज आवडते। माय मराठी म्हणा, सोबत म्हणा, तुझी या पायी, तन मन धन मी वाहियले। म्हणा, माय मराठी तुझी या पायी, तन मन धन मी वाहियले। तुझे चालणे तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी। तुझे चालणे तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी। जे ओठी ते पोटी असली, शिकवी मजला प्रीत तुझी। तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाळा शब्दांची। अर्थ साजरा गंध लाजरा, नवल परी पर रंगाची। माय मराठी तुझी या साठी, वात होऊनी जळते मी। क्षणा
क्षणाने कनाकनाने तुझा स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझिया पाई तन मन धन मी वाहियले तन मन धन मी वाहियले तन मन धन मी वाहियले। समजलं मुलांनो? तर अशाच पद्धतीने तुम्ही ही पूर्ण कविता पाठ करायची, आणि जर तुम्ही ही कविता पूर्ण पाठ केली आणि मला जर म्हणून दाखवली तर तुम्हाला मी एक पेन बक्षीस देणार आहे। समजलं? मग बक्षीस घेणार माझ्याकडून। मग आजच्या आज ही कविता पाठ करा आणि आजच्या आजच हे बक्षीस मिळवून दाखवा। ओके, त्याच्यातले मी अवघड शब्दाचे अर्थ पण तुम्हाला सांगतो। वही उघडा आणि लिहून घ्या। बघा, माय मराठी, माय म्हणजे काय? आई। त्याच्यानंतर काय? तुझी या पायी तन मन धन, तन म्हणजे काय? शरीर। मी वाहियले, वाहियले म्हणजे काय? अर्पण केले। अले अवघड शब्द लिहून घेतले एवढे छान। पुढे, तुझी या नामी तुझी या धामी, धामी म्हणजे काय? ठिकाणी। अखंड रंगुनी, अखंड म्हणजे काय? संपूर्ण। अलग लक्षात, हे अवघड शब्द आहेत, लिहून घेतले। त्याच्यानंतर पुढचं, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई। आता चाखायाची म्हणजेच काय रे? आस्वाद घ्यायची। त्याच्यानंतर पुढं, मला आवडे तुझा विसावा, विसावा म्हणजेच काय? निवारा, विश्रांती। तुझीच निर्भर अंगाई, अंगाई म्हणजेच काय? बाळाला झोपवण्यासाठीचं गीत। आणि निर्भर म्हणजे काय रे? गाढ, पूर्ण। पुढं, तुझे झरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, वास म्हणजे काय? सहवास। जनलोक म्हणजेच काय रे? माणसे। चला पुढचं, माय मराठी तुझी या अंकी लोहन घेते बागडते, अंकी म्हणजे काय? मांडीवर। लोळण घेते म्हणजे काय? झोपते। पुढचं, तसेच अलकत तव, तव म्हणजे काय? तुझा। तव आभाळी भरारणे मज, भरारणे म्हणजे काय? संचार करणे। पुढचं, तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी, जे ओठी ते पोटी म्हणजे काय? जे मनात आहे तेच बोलायचं। पुढं, असली शिकवी मजला प्रीत तुझी, प्रीत म्हणजेच काय? प्रेम। चला पुढचं, मोहनमाळा, मोहनमाळा म्हणजे काय? भाषा। या कवितेत अर्थ भाषा आहे हा मोहनमाळाचा। नवलपरी म्हणजेच काय? सुंदर सुवास। म्हणजे नवलपरी म्हणजे काय? भाषेच्या वेगवेगळ्या तळा, नवलपरी म्हणजे। पुढं, साजरा म्हणजे काय? सुंदर। गंध म्हणजे काय? सुवास। पुढं, वात म्हणजे काय? ज्योत। आणि स्वरूपा म्हणजे काय? अस्तित्वात। समजलं? हे सगळे अवघड शब्द पाठ करा मुलांनो, आणि ही कविता पाठ करा, पाच वेळेस न बघता लिहा आणि माझ्याकडून बक्षीस घेऊन दाखवा। समजलं? अभ्यास करा, तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक।